नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. रेल्वे स्थानक परिसरात एका विद्यार्थ्याची रोकड हिसकावून पसार झालेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. 1 नोव्हेंबर रोजी वर्धा जिल्ह्यातील वैभव झाडे हे श्रीगोंदा येथे शिक्षण घेण्यासाठी माळेवाडा बस स्टँडवर उतरले असता दोन इसमांनी मोटरसायकलवरून येऊन फिर्यातीस मारहाण करत त्याच्या पाठीवरील सॅक बळजबरीने पळवून नेली. यामध्ये 1200 रुपये रोख रक्कम व 5000 रुपयांचा मोबाईल होता. याबाबत वैभव झाडे यांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. स्थानिक गुन्हे शाखेने याबाबत तपास करून 24 तासांच्या आत दोन आरोपींना अटक केली. यामध्ये संग्राम गीते व सौरभ खंडेलवाल या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या दोघांची कसून चौकशी केली असता सदर गुन्हा या दोघांनीच केला असल्याचे कबूल केले आहे. या दोघांकडून चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. प्रतिनिधी आमिर सय्यद, एटीव्ही न्यूज, अहमदनगर.